आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मणी सर मणी सर हो काय झालंय नेमकं? कधीपासून हक्का मारते मी तुम्हाला, लक्षच नाहीये तुमचं. नाही कुठे काय, काहीच नाही. काहीच नाही झालं मग मला असं का वाटतंय की कशावरनं तुम्ही चिडलाय? मला टाळण्याचा प्रयत्न करताय. मी का चिडेल स्वानंदी? काय तुमच्या मनाचे खेळ असेल, असं काही नाहीये. नाही कसं, मी माझ्या मनाचे काही खेळगळी नाही. मगाशी पण आपण जेव्हा हॉस्टेल बाहेर बोलत होतो आणि सुजित सरांनी फुलं पाठवली, ते बघून अचानक तुमचा मूड बदलला आणि तुम्ही निघून गेलात. मणी सर अवसं नेमकं काय घडलंय की तुम्ही माझ्यावर चिडलाय? ठीक आहे, आत्ता तुमच्याकडं माझ्या प्रश्नांची काही भी उत्तर नाही, काही हरकत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मणी सर, मैत्री एका बाजूनी होत नसते. माझा मित्र जो कायम माझ्या अडचणीत माझ्या पाठीशी उभा असतो, मला गरज लागली की हक्कानं मला मदत करतो, मला आधार देतो, त्या मित्राच्या मनात नेमकी काय खळबळ सुरू आहे हे जाणून घेण्याचा अधिकार मला नाही आहे का? मैत्रीत मला एवढाही हक्क नाहीये. स्वानंदी, या विषयावर बोलण्याची मनस्थिती नाहीये माझी सध्या. नाही आता या क्षणाला तुमच्या प्रश्नांना उत्तर देणं शक्य आहे. सॉरी मणी सर. हो नाही, शक्य नाहीये असं मन जे मला सांगतंय ते खोटं कसं असेल? मला जर तिची इतकी ओढ लागली आहे, तिला माझ्याविषयी काहीच कसं नाही वाटत आहे. स्वानंदीला थांबवायला हवं. ठीक आहे, नका बोलू. पण आता मी इथे का आले होते हे नाही का विचारणार? नाही विचारणार. मी तुम्हाला याआधी सांगितलंय तुमच्यात आणि सुजित मध्ये काय आहे हे मला जाणून घ्यायचं नाहीये. नका विचारू, पण मला सांगायचं आहे ना. सुजित सरांनी दिलेली फुलं मी त्यांना परत करायला आले होते. आणि नुसती फुलंच परत केली नाही, त्यांच्यात आणि माझ्यात मैत्री पलीकडे दुसरं कुठलं बी नातं फुलू शकत नाही हे मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलंय. प्रेमाच्या भावनेनं त्यांनी पाठवलेल्या फुलानं हॉस्टेलवर माझं हसू झालं, पण त्या फुलांपेक्षा माझी सध्याची गरज ओळखून तुम्ही स्वतः माझ्यासाठी मशीन घेऊन आलात, माझी मदत केली, हे माझ्यासाठी लई महत्वाचं आहे. मणी सर, तुमची मैत्री माझ्यासाठी महत्वाची आहे. तुम्हाला आता आज माझ्याशी काही बोलावं वाटत नाही ना? काही हरकत नाही. ज्या क्षणी तुम्हाला तुमची ही मैत्री हक्काची आणि जवळची वाटल, तिच्याशी सगळं बोलावं वाटल, त्या क्षणी मी तुमच्या समोर असेल याची खात्री देते. असं नाही, प्रॉमिस द्या.
द्या. थँक्यू. तूच निरोप द्यायचा तुझ्या त्या अतिशय शहाण्या मैत्रिणीला. तिला सांगायचं आमच्या साहेबांच्या विषयी. ज्या बातम्या उकरते ना ते बंद करायचं. संतोष, गेट बंद कर. आधीच सांगितलं होतं मी पाऊल ठेवल्या ठेवल्या तुझी छत्री ओपन झाली पाहिजे. सॉरी मॅडम. टॅन होईल मी. हे बघ साहेबांना सांग मला जे ज्वेलरी सेट्स आवडले त्याच्यावरती मार्किंग करून ठेवली आहे. 2 दिवसाच्या आत मला ते घरी हवेत. हो मॅडम. आणि हो, मला जी बॅग आवडली होती ती त्यांच्या शोरूम मध्ये नव्हती. ती पण मला उद्याच्या उद्या हवी आहे. हो. व्हेरी गुड. हे बघ, मला माझ्या लग्नात काहीही कमतरता नकोय. येस मॅम. माझं नारळ पाणी कुठे आहे? आणतो ना मॅडम. पण मॅडम, या बॅग आणि छत्री. होय, हे मी घेऊ सगळं. आतमध्ये ठेवून आणि माझ्यासाठी नारळ पाणी आण. हो मॅडम. जरा कॉम्प्लिमेंट दिली नाही की लगेच मूर्खपणा सुरू यांचा. Thank you.